एकमेकाशिवाय. तुम्हाला काय माहिती, याच्या अधिकारसारखंच घोडे लावले ते एकमेकाला, चहा पिता नाही, बिस्किट खाता नाही, काही करता नाही. ना तिथले खटके तुटू शकतात, ना बोंबले तुटू शकतात, ना तिथले कोण कोण आणखी गावडे आहेत का कोण आहेत, या नाही तुटू शकत, पावर आहेत नाही तुटू शकत, ते लोक धनगर मराठे नाही तुटू शकत. काय एकूणकडून आलं आहे नव्हतं नादीला विधे, त्यांच्या आता लक्षात आलं उशिरा व्हायनं बरं झालं. हे छगन भुजबळमुळं आणि त्या परळीमुळे येऊन बसत आणि दिले आपला तणाव करून मराठ्याचा धनगराचं घेणं द्या. उशिरा व्हायना वडीतल्या धनगराचे हुशार झाले ते कोण झाले, शेवटी नाही तुटू शकतो आम्ही. हुशिरा कोणा ते हुशार झालेत, आता हुशार झालेत काय कळत आहे तुम्हाला? चांगलं कळतं तुम्ही, मग आमच्यापेक्षा लई पुढचे आहेत ते हुशार झाले, 100% हुशार झाले. त्यांच्या लक्षात आलं उगं हे मराठीचे नाराजी नको, त्यांच्या उशिरा कोणा लक्षात आलं मराठ्याने आरक्षण मागितल्यामुळं धनगराच्या आरक्षणाला धक्का लागत नाही, एन टी विजेंटीला मराठ्यामुळं धक्का लागत नाही, देवाला तरी नाही लागत. हां, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे, त्यांना सेपरेट 3-3.5 एकर वावर वाटून दिले, त्याचं टप्परच नाही कोणाच जायची, कारण ती सेपरेट 7-12 जरी धनगर ओबीसीचा असला तरी पण त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. 19% 27% नाहीच ते धनगराला समजले आता घराघरात. मग ते म्हणजे फुकट वाहन कशामुळे विकत घ्यायचं? मराठा जर धनगराच्या वाटात जात नाही, बळच धनगर वाटा जाणार मराठ्याच्या, बळच दोन थोपटणार इमाय अंगावर आणि मी इमाय अंग, मग आम्ही काय कमी आहेत का? तुम्हाला मग तेच करायचं म्हणल्यावर मग आम्ही कमी आहेत का? तुम्हाला तेच करायचं मग आम्ही नाही. मग वर्षात दाखवावर एक शब्द दुखील गरीब धनगराला, धनगरात नाही तर ते भंगार धावण्याचं बसलं तिकडे ते यावल्यात दलिंदर पायदास ती कुडली आणि सिदीडशी ते परळी उलं गाड्या देतं एखादी बार त्याच्या जेवरी आमच्यात मारा मारा लावतो धनगरात आणि मराठ्यात. आम्ही कच्ची ताकद आहे आमची, 50-55% आम्ही एकटे आहेत मग या राज्यात. आम्ही नको नको म्हणतो तुम्ही बार बार काड्या करणार. आता धनगरांना एक कळालं तेलही चांगलं झालं की मराठ्याच्या जरी मराठा ओबीसीत आरक्षण मागत असला, धनगर जरी ओबीसीत असला तरी धनगराचा वेगळा प्रवर्ग, धनगराला सेपरेट आरक्षण दिलेलं आहे, वेगळा 7-12 त्यात कुणीच येऊ शकत नाही. आणि ते त्यांचे उशिरा व्हायला लक्षात आल्यामुळं ते आता म्हणालेत उगाच फुकट भांडण मराठ्या जिकत घ्यायचं नाही. हां, मराठ्याने विरोध केला तुम्ही आमच्या अंगावर आहे. मी सरळ सांगतो, आम्ही जर म्हणलो का धनगर लिस्टीतून आरक्षण द्यायचं नाही, मग तुम्ही आमच्या विरोधात. आम्ही जर तुमच्या आंदोलनाला विरोध केला मग तुम्ही आमच्या विरोधात. आम्ही तुम्हाला काही बोलत नाही, तुम्ही बळच अंगावर येता म्हणजे ही कोणची भाषा आहे? तिकडं ताकद लावा ना पंढरपूरला, ते लेकरं बसलेत ना मराठी तुमच्या मागं आहे, तिथं ताकतील ते नाही. आणि इकडं उलटं भांडण निकत घ्यायला निघायचं तुमकडे आणि इकडे ते चिकळा चिकळी लावून त्याच्यात दोन जातीत भांडणं लावून व्हायचं मोकळं भांडणं कसं काय लागते? मी इतके दिवस होऊन दिलं नाही तुम्हाला, आज पहिल्यांदा सांगतो मी. वडीतून डायरेक्ट रस्ता आहे पलीकडे पंढरपूर या आंबडला जायचा, डायरेक्ट रस्ता आहे. आम्हाला जर आम्ही खुशी असतो मुद्दाम कुठाने करायचं, आम्ही मधून गाडी घातली असते, कारण तेव्हा रस्ता आहे, तेव्हा रस्ता आहे. पण नजर चुकी ना एखाद्या जर धक्का लागला तर म्हणत असतात मराठ्याच्या गाडीने मुद्दाम धनगराला धक्का लावला म्हणत असतो. म्हणून सरळ गाडी आणखी मी 13 महिने घातली नाही. मी गाडी पोलाच्या खालून घालून इकडून पंपाकडून घालतो अशी आणि मग आंबडला नाही का या मला एकमेकाच्या अंगावरती नाही जायचं. जायचं म्हणलं ना मग तिथं माग पुढं सरकत नसतो मग. हां, तसं तुम्ही खुशीनंच वागणार असलात ना मग कुठून निघायचं असतो त्यांनी. आत्तापर्यंत त्यांचं आंदोलन भासलं तर आम्ही पुलाच्या वरून जातो, पुलाच्या वरून नाही जायचं त्यांच्याकडून. नाही धक्का लागला पाहिजे कोणाला, नाही लागला तरी म्हणू शकतात मुद्दाम लागला, गाडी येणार असली तरी मुद्दाम शादी ते नकार जो पोरो जा लांब एका 4 दिवसाचं आंदोलन असतं, आपले संबंध पिढ्यांना पारचे आणि माझ्या मतानं धनगराचे आणि मराठीचे महाराष्ट्रात वैरच नाही बा असं माझं वैयक्तिक म्हणणं आहे. मायाचं जन्मापासून मला दिसलं नाही. हा, ते ज्या नेत्याला घोडे लावतात ना त्याला आम्ही लावतो, ते त्यांचं ज्याचं पटत नाही ना त्याचं ना आमचं तरी कुठं पटत आहे. पण हे मधीच काय आणलं तुम्ही? आम्ही आरक्षण मागतो कोणचं, तुम्ही भांडणं करता कोणची, हे मधीच काय आणलं तुम्ही मराठा धनगराचं? ज्याचं आहे त्याचं नाही बघू ना. आणि समजा तुम्ही असंच करत राहिले आणि उद्या त्याला मग आम्ही ठरविलं आता हे ऐकतच नाही जाऊन धनगराला विरोधच करायचा एस टी आरक्षणाला, मग जमन करे किती वाईट वाटेल तुम्हाला?
मग किती वाईट वाटत? मी आज महाराष्ट्रातल्या धनगर बांधवाला सांगतो, हे बघा मायबाप, धनगर बांधवांनो तुमचे जे एक दोन नेते त्यांना समजून सांगा, मराठ्याच्या आरक्षणाच्या विरोधात बोलू नका म्हणा, मराठ्यामुळं आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही, फुकट भांडण इकत येऊ नका, हे गोरगरीब धनगर बांधवांनी तुमच्या नेत्यांना सांगा, कारण आम्ही तुमच्या विरोधात नाही, आम्ही तुमच्या आरक्षणाच्या विरोधात नाही, आणि आम्ही जरी ओबीसीतलं आरक्षण मागत असलो तरी तुमचा वेगळा प्रवर्ग धनगर बांधवांनो, देव जरी आला तरी तुमच्या आरक्षणाला धक्का लागत नाही आमच्यामुळे, तुमचे हे एक दोन नेते फुकट भांडण इकत घ्यायला लागले त्यांना समजून सांगा, ही माझी मायबाप धनगर बांधवाला विनंती आहे, फेला फेला म्हणू नका, विनंती करतोय मी, ते डरन फोरन टाक येत असतात काही जण, ते तसलं टाकायचं नाही, आम्ही विनंती करालो, तुम्हाला त्रास झाला आहे, आम्हाला त्रास झालेला आहे सरकारकडून, त्यामुळे तुम्ही ते नेत्याला कस सांगा, कारण ते छगन भुजबळचं परळीवाल्याचं ऐकून विनाकारण आंदोलना पुढं आंदोलन येऊन बसणं योग्य आहे की तुम्ही आधी नंतर बसायचं काहीतरी, म्हणून धनगर बांधवाला विनंती, नाहीच ऐकलं आम्ही सुद्धा मग तुमच्या आरक्षणाला विरोध करू शकतो, हो बस आता आमची पण सहन करायची क्षमता संपली, सरकारशी काय बोलणं सुरू आहे तुमचं, काय बोलणं झालंय कोणाशी किंवा सरकारकडून काय निरोप आलाय काही माहिती? हालचाली तर 13 महिन्यापासून, कोणाचं कुठं काय हालत आहे काही मिळत लागत, त्याला काय करू आम्ही, नुसते हालचाल चालू आहे पण कवाशी कोणाचं काही हालत आहे त्याला आम्ही काय करू, रात्री तेवढं बोलणं झालंय, बघू काय करते ते, म्हणून सलाईन बी घेतली काढून बी टाकली, आता शब्द पाळा बघू, एक दोन दिवसात काय कडक होणार या बारीने, कठोर उपोषण होणार, हे तडी एक काय म्हणते ना त्याला, तोडीस तोड होणार आहे एकमेकाला, होऊ द्या तोडीस तोड होणार, सरकारने आश्वासन दिलं रात्री जे प्रतिनिधी तुमच्याशी बोलले त्यांनी, हो करू म्हणलेत मग आता काय करतात काय, किती दिवसात वगैरे? एक दोन दिवसात बघू, आणि फडणवीस साहेबाला म्हणणं आहे आमचं, 2-3 दिवसात दिली संधी तुम्हाला, राजकीय भाषा बंद केली, नाही जायचं मला राजकारणात, ती पाडापाडी गेली खड्ड्यात, उभा करायचं संपलं, राजकीय भाषा बोलत नाही, तुमचं म्हणणं आहे ना आता तुम्ही मराठ्यांना आरक्षणच्या सगळ्या मागण्या, कारण मराठा आणि कुणबी 183 क्रमांकाला अंमलबजावणी करून टाका मोकळे व्हा, सगळ्या स्वारीची अंमलबजावणी करून टाका मोकळे व्हा, ज्याची नोंद सापडली कुणबीची त्या आधारावर मागेल त्या मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र द्यायचा शब्द आहे तुमचा, करून टाका, हैदराबाद 77 बॉम्बे करून 3 गॅझेट लागू करून टाका लगेच, सरसकट केसी घ्यायचे शब्द दिलेले सरसकट केसीत मागव्या, शिंदे समितीला रात्रंदिवस काम करू द्या, EWS रद्द विनाकारण केले तुम्ही ते लागू करा, केंद्रात बी रद्द आहे ती, तुम्ही ज्या मागण्या तुमच्याकडे लिहून दिल्या आता ते बरोबर वाचित बसणे कशी, तुम्ही हे अंमलबजावणी करा ते राजकारण तुम्हाला लगला काय देणं घेणं नाही मला राजकारणात, मला माझ्या समाजात राजकारणात जायचं नाही, आमचं ध्येय होतं आरक्षणासाठी आम्ही मराठा एकत्र आलो होतो, आणि आमचं आम्हाचं ध्येय पूर्ण करा, फडणवीस साहेब म्हणून सांगतो आम्हाला काही गरज नाही राजकारणात पाठवा, पण नाही दिलं ना तुम्हाला सांगतो मग आपल्या नावाने बॉम्ब लायचा नाही भाऊ, इतकं भयंकर त्यांना पोरं मग 2024 आणि मग तर तुम्हाला सुधारून देणार नाही कोणाला, तुमचं गणितच बिघडून टाकतो नाही बघा, तुम्ही जे आत्ता म्हणले पाडापाडी आणि उमेदवार देणार नाही ते थोडंसं क्लिअर करा, म्हणजे जायचं म्हणजे उभं राहायचं पाडायचं काय करायला क्लिअर करा, पण तो तुमचा जर दिलं नाही दिलं तर ते क्लिअर तर सांगितलंच ना, असं काय संधी दिली म्हणतो फडून साहेब मी, ते काय म्हणते तुम्हाला पुन्हा एकदा सांगतो, तुम्हीच म्हणता पुन्हा सांगता पुन्हा सांग, फडून साहेब काय म्हणते जरा की पडलं राजकीय भाषा बोलायला, त्यांचा फायदा दुसरा झाला, आता तुम्ही नाही फायदा केल्यावर त्यालाच फायदा होणार ना, उघडच आहे ना, तुम्ही फायदा केला तर समाज उघड्या डोळ्यानं बघतो राहा कोणी फायदा केला त्याचा फायदा होत असतो, इथं सरळ सरळ गरीब या सरपंचा काम नाही केलं तो काढून टाकी देते सरपंच काही कामात नाही म्हणते, दुसरा आणते राजकीय भाषा बोलाय ना नाही बोल बंद, आता आरक्षण देणार ना फडणवीस साहेब मी राजकीय भाषा बंद केली बोलायची, आता आरक्षण देणार ना सगळं बंद, मला माझ्या समाजाला राजकारणात नाही जायचं, मला नाही जायचं, मी तर आज नाही म्हणत पहिल्यापासून म्हणतो, आता तुम्हाला संधी, मी उपोषण करून संधी दिली असं पहिला माणूस असं साहेब, समाज म्हणतो उपोषण नाही करायचं फक्त सांगा काय करायचं, एवढा गठ्ठा एक माग असून माज लिहून करीन माणूस माज लिहून कुणी असतं माझ जाईल, हां डायरेक्ट म्हणला असतं तर समाज म्हणतोय ना पाडायचं सांगा ना धोबा करायचं सांगा कचा कच पाडतोच नाही तर धना धन निवडून आणतो म्हणतोय ना समाज, फायदा उचलेल ना रमा असे तपागल असेल का कोणी, तरी मला समाजाला त्यात नाही न्यायचं मला नाही जायचं, तरी मी जीव जाळायला लागलो रक्त जाळायला लागलो आणि पुन्हा संधी दिली
का बघ मी नुसतं बोललो नाही तर उपोषण करून संधी द्यायला लागलो की माझा जीव पणाला लावला, मी जीव घनप्रवास सुरू झाला साहेब माझा. हो हे सोपं नाही आहे, मला दोन दोन घंट्याला चक्कर येते तरी मी संधी दिली फडणवीस साहेबाला. आता तुम्ही फडणवीस साहेब तुम्हाला संधी आहे, माझ्या सगळ्या मागण्या याला अंमलबजावणी करा. मला राजकारणात जायचं नाही, तुमच्या राजकारण तुम्हाला लटलाभ. पण आता हे उघड्या डोळ्यानं मराठा समाज बघतोय माझा आणि भाजपमधला गरीब मराठा बघतो. जर तुम्ही आता फडणवीस साहेब नाही दिलं तर तुमच्या पक्षातल्या भाजपासहित सगळा मराठा म्हणणार आहे दोषी फक्त फडणवीस, मुद्दाम देत नाही. एवढी मोठी संधी दिली मरुस्तर मी बसलोय तरी देत नाही, याला जाणून बुजून मराठीचा वाटोळा करायचा. तो आडवा पडतोय, मराठ्यांना त्रास देतोय, ते संधी जाणार आहे. आणि तुम्ही जर नाही दिलं ना फडणवीस साहेब आऊट, खेळ खाला बॉम्बलाच नाही आपल्या नावाने, सगळं गणित बिघडणार 2024 एक काय येऊन देत नसतो. राजकारणात उतरणार जर मागण्या मान्य झाल्या आणि मग काय करू, मोकळ सोडून देऊ काय दाडरा हिंडायला कोणकडे बोक हिंडल्या. पाटील साहेब, लक्ष्मण हाकेंत यांचं उपोषण सुरू झालं पण त्यांची स्ट्रॅटेजी बदललेली दिसते. आता मुख्यमंत्र्यांना जास्त टार्गेट करतो, जसं तुम्ही फडणवीसांना टार्गेट करता आरक्षणाच्या बाबतीत. नाही नाही, ते मला त्याचा प्रश्न विचारित जाऊ ना, खरं सांगतो तुम्हाला ते काय आंदोलन पुढं आंदोलन येऊन बसायचं काय ते मारत आणखी आम्ही थुकतो तुमच्या नावाने. नाही ना, एक शब्द का अडकते यार माहीत तुमच्याविषयी. नाही तुमच्या नावाने थुकत नाही तर काय थुकासाठी तुरे काय उपयोग येत असल्याचा. आणि त्याने कोणाला टार्गेट करू, मला काय करायचं, मुख्यमंत्र्याला कर कोणाला कर, आपल्याला तसला राग नाही येत. आपल्याला वाईट कोणतं वाटतं, ज्या धनगाराचं मराठ्यांचं काहीच नाही. उठलं की त्या बुळग पोरग असतं बघा संडास लागलेलं, ते बुळग कवा उठत बिगडते तिथं टूकून हागत की पळलं, टूकून हागत की पळलं, तसलं नाद लागलं राव. उठलं की येत आहे बसत, येत आहे बसत, आणि दुसरं बघ ना काही काम तिकडं असं. दुसरं काही लेकरं मरायला येते एस टी आरक्षणातले त्यातले. बरं आम्ही तुमच्या एकावी धनगराच्या नेत्याला नाही विरोधक मानलं, एकावी ते छगन भुजबळ नाश करत आहे सगळं. आणि ते आता नवीन नवीन एक पळलीचं उठलं, शिंदीडशे गाड्या देतं इकून तिकून कुंकडून गोळा करीत असतात, याच्याकडून काही त्याच्याकडून काही, ह्या कॉन्ट्रॅक्टरकडून काही त्याच्याकडून काही, धाम धडप करून इकडून तिकडून गोळा करून देत देत तेवढं. आपल्याला कळत नाही का आपण बसणाऱ्याला, नाही बाबा धनगर हा आणि मराठा याच्यात काहीच वैर नाही आहे कुठंच, पहिल्यापासून नाही, नाही राव कुठंच नाही, मला कळत आहे तसं नाही. येऊ का आता आरक्षणाला धक्का लागत नाही तरी उक इकत भांडत घेते छगन भुजबळ आणि काय आहे तर काय होईल, बसणार आणि बसला तर बसला बस खुशाल, आमचा काही विरोधच नाही. लोकसेवेचा अधिकारी खुशाल बस, वाद लावायचा नाही फक्त देणार ठूया बस झाला 13 महिने ऐकला आता अजे वाद लावायचे नाही. आणि आमचे वडीतले धनगर हुशार झाले उशिरा वाना येले चांगलं झालं आमच्यासोबत माहिती आहे का. अहो त्यांना कळून चुकलं आहे हे आमदारके भामदारकेसाठी करीत असं सभापती फभापती होईल देईन आपले धरून. आमचा जीव येणार वादचा थोडा आहे, त्यांचं आमच्याशिवाय नाही धकत, आमचं त्यांच्याशिवाय नाही धकत. असतील हे 4-10 महिन्याचे मतभेद म्हणजे का वैर थोडे याचा काय फायदा आहे, धनगराला काय कळत नाही काय फायदा याचा. तर धनगराला आरक्षण मिळा ना आणि मराठ्याला विरोध करायला लागलं. धनगराला आरक्षण आहे, जे आरक्षण आहे त्या मराठे येऊ शकत नाही कारण ते वेगळा प्रवर्ग आहे. हे धनगरांना आमच्या ओडीच्या कळालं हे तरी चांगलं झालं, उशिरा काय कळा आणि ते हुशार आहे तसा, पण त्याला ते लवकर आधी टाकलेलं गेम लक्षात नसून आला. माणसाला भुरूळ जे पडतं म्हणतात ना ते राजकीय भुरूळ ह्या भुजबळाने टाकल्यामुळं ते फसले असते त्याच्यात. हे करा मराठीचा आरक्षणाला विरोध, त्यांना वाटत होतं अगोदर की धनगर आरक्षणाला धक्का लागतो, नंतर त्याचं लक्षात आलं असं जरी मराठा ओबीसीत आला तरी आपल्या आरक्षणाला धक्का लागत नाही. काय लोकच भांडं निकत घ्यायचं आपण, त्यांचा वेगळा प्रवर्ग आहे. एन टी व्ही जनरल धक्काच लागत नाही मराठ्यांमुळे आणि भांडायला कोणी येत, जेव धक्का लागतो तेव भांडायला आला ठीक आहे बा, ज्याला धक्का लागत नाही तेव भांडतो. तुम्ही धनगरच्या आरक्षणाला धक्का लागत नाही तो आमचं म्हणाले, आणि ज्याच्या आरक्षणाला आमच्यामुळं धक्का लागत नाही तो आमचं भांडत नाही. म्हणजे बघा परिस्थिती आत आणि बरं आमच्या सरकारी नोंदी आहेत गॅजेट आमचे 83 क्रमांकाला आम्ही येत नोंदी सापडल्या. तुम्ही कसं काय म्हणता आम्हाला देऊ नका, हे कसं काय पडतं आहे तुम्हाला, कसं काय पडतं आहे तुम्हाला. धनगर आणि धनगड एक हे आणि मग मराठा कुणबी एक नाही का.
आम्ही आड उचलतो कस नाही, आम्ही सरळ चालणारे लोक आहे, कोणाला आड पडायचं नाही. आणि तुम्ही आड पडत आहात याचा अर्थ मग आम्हाला बी काही सहनशीलता आहे, बघू जोवर सहन होते तोवर बघू. धनगर समाजाला होती म्हणून व्हायचं, धनगर समाज झाला मराठ्यांच्या अंगावर झाले काय षडयंत्र असतं आहे, लयच मोकार हे होते. धनगराला मराठ्याच्या अंगावर षडयंत्र हे घालायचं हे जे तुम्ही म्हणताय इतकं मोकार आहे ना, ते येवलेच त्याला कळून चुकलंय आपलं काय होणार आहे, आणि त्याला दुसरं कळून चुकलंय मराठी आरक्षणात जाणार आहे. तरी बी मग काय करायचं, शेवटी तर दंगले लावायचा प्रयत्न का, आणि बळ फडवून साहेब देणार. बघा आता मला राजकीय भाषा बोलायची नाही, त्यामुळे मी राजकीय शब्द वापरणार नाही. मला मला बोलायला लावू नका आंदोलन होतं. हा मला राजकीय भाषा मी सामाजिक म्हणून नाही, मी बी आता फडणवीस शाखारी शाखारी सारखं झालं. आता मी शाखारी म्हणजे सामाजिक झालो दोघं बी, फडणवीस सामाजिक मी मनोज जरांगे सामाजिक, फडणवीस बिचाळ्यावून झालं की मनोज जरांगे बिचाळ्यावून झालं असं आहे ते गणित उलट सुलट आहे. आम्ही दोन होऊन देऊ दुसऱ्या बार होऊन देऊ या एवढी बार सोडून देऊ. पण हैदराबाद गॅजेट लागू करावा तुमची मागणी आहे, मात्र हैदराबाद नाही तुम्ही एक घेतात आणि ते वर एकच लवित बघा. तिन्ही तिन्ही गॅजेट तुम्ही म्हणताय लागू करण्यात यावं, मात्र हे तिन्ही जे गॅजेट आहे ते लागू करण्याचा अधिकार मुख्यमंत्र्यांना नाही असं हाके म्हणतात. मग कोणाला, पंतप्रधान कोणाला, हुशार माणसं संग नाही बोलत मी. आपलं अडाणी अडाणीचा कारभार चाललाय, ते छगन भुजबळ अडाणी मी अडाणी तेव्हा म्हणतो मी चौथी नापास छगन भुजबळ आणि ते तिसरी नापास आणि दोघं आहे का ना, दोघं सारखेच हो केलेत चलून म्हणून आम्ही दोघं ते इतके हुशार लोकांना डोकं लागत आहे. मध्ये एक आमचा अभ्यासक आलता बघा आत्ता मध्ये तुम्ही ऐकलं की नाही काय माहीत, आलता एक अभ्यासक आमचा मध्ये तो खूप असा असं सांगत होता की मनोज जरांगेमुळं नुकसान झालं, नामुक झालं, मराठवाड्याचं झालं, आमकं झालं, तमकं झालं, आंदोलन भरकटलं. त्याला पत्रकाराने विचारलं का भरकटलं, ते म्हणे रात त्यांनी राजकीय निर्णय घेतला म्हणून भरकटलं. ते म्हणे ते हुशार बांधव आहे आमचे, गोरे गोरे गुमटे आहेत ते, गोरे गुमटे आहेत, इकून लाल आहेत आणि इकून थोडे काळे पाडलेले, लाले लावण्यात फुलं काकण त्यांचं, त्यामुळे ते गोरे गोमटे होते थोडे. ते म्हणले भरकटलं आंदोलन राजकारणाकडे गेलं आणि तेच मग असे मराठची तिकीट मागायला ते खासदार दोघं जण दोघातून लगेच म्हणले कोणाला एकाल द्या म्हणले, नाव नाही घेत टायमाला नका बघू टायमाला सांग, पण ते लगेच त्या टायमाला म्हणले ते दोघं संघच आल्या जे भरकटलं म्हणले का आंदोलन तेच दोघं आले ते म्हणले खासदार घेत तिकीट द्या आम्हाला दोघा भाई या कोणाला, आणि त्या टायमाला नव्हतं भरकटलेलं मग नव्हतं भरकटलेलं त्यातलं एक मग असे शिक्षण सम्राट होता त्यो लगेच दुसरा प्रश्न काय करतो भाई गोरा गोमटा बांधाड मिश्या बरं का, लगेच त्यो म्हणतो हे आमचं एक जण इकडून म्हणला हैदराबादचं गॅजेट सातारा संस्थांचं गॅजेट लागू करा, तटकून उठला त्याला गॅजेट नाही म्हणत त्याला गॅजेटियर म्हणतात, गचपण तो आहे गॅजेटियर म्हणा काय गॅजेट आणि गॅजेट म्हणलं आम्ही आडानी लेकर आहे गॅजेट म्हणलं मग काय फरक पडत तुला, ते शिक्षण सम्राट येते दंत्य उलट सिगरेट फुकी तू पाटील धनगर आरक्षण ढोंगा कोण सिगरेट ओढित धनगर आरक्षणाचं आंदोलन एवढं पेटलेलं असताना पण जे धनगरांचे नेते भुजबळ साहेब हाके कुठलाही ब्रश शब्द पण काढत नाही. मी ओबीसी सांगितलं ना, मी ओबीसीच्या एकाही नेत्याला आतापर्यंत विरोधक मानलेलं नाही, कधी मानणार पण कधी मानणार पण. छगन भुजबळ सगळ्याचं वाटोळं करणारा छगन भुजबळ आहे, त्याच्यामुळं बाकीच्यांना मी एकाही धनगर बांधवाच्या नेत्याला किंवा गाव खेड्यातल्या ओबीसीला मला फक्त दुखावलेलं दाखवा त्या दिशेने आंदोलन तुम्ही म्हणता ते ऐकायला तयार आहे, आंदोलन म्हणता ते ऐकायला तयार. मुस्लिम असू द्या, दलित असू द्या, धनगर असू द्या, बारा बलुतेदार असू द्या, अठरा पगड जातीचे बांधव असू द्या, एकालाही गाव खेड्यातल्याला दुखवायला दाखवा आणि धनगरांच्या नेत्याला दुखवलेलं दाखवा एकाही. तुम्ही बळच अंगावर येऊ नका एवढं माझं म्हणणं आहे, मग आमची सुद्धा सहन करायची कॅपॅसिटी संपू शकते. एकालाच टार्गेट आहे ते हो छगन भुजबळ सगळ्यात वाटळ करतो ते, नाही धनगराला खाऊन दिलं त्यांनी नाही ओबीसीला बारकायला खाऊन दिलं, हां काय म्हणणं आहे कोणाचं, अख्खा मग आम्हाला ओबीसी त्यांनी एकट्याने खाल्लं कम खरं बोलत नाही तरी तुम्ही नाही सुधरून देत ते कोणाला असलंय ते. आम्ही कसले का सणात आडानी मुडानी येडी मुडी आम्ही कसे का सणात, हा आम्हाला कपडे नाहीत आम्ही उघडे पळतो पण आरक्षण येडवाकडे दिलं का नाही, आम्हाला अक्कल नाही बी अकली आहेत आम्ही, हां
उली तिथे वाहन दिले की नाही जातीला, जात मपली एक केली की नाही मग आपल्या जातीला 1.5 कोटीला आरक्षण दिलं की नाही? मी भंगारे आम्ही येडे आहेत हा, आम्हाला काय कळत नाही, आम्ही टकुऱ्यावर चालवतो, तुम्ही पायावर चालवत, आम्ही टकुऱ्यावर चालवत हा काय आम्ही काय कसले का आम्हाला नाही गॅजेट म्हणता येत, पण लागू करायची प्रक्रिया आणली की नाही तुला मग गॅडी टियर शेअर टिंगर टांगर तुला सगळं बोलता येतं बोचे, पण तुम्हाला सांगा तुम्हाला सगळं येतं काय केलं तुम्ही आत्ता बो 40 वर्ष पुस्तकं वाचू वाचू तुम्ही कंबरळ झालं तुमचं सगळं दातडं राहील तोंडात तुमच्या नुसत्या गोणे आणि त्याच्यात कोंबिलेत पुस्तकं कामा धामाच्या नुसतं लोकल दा घेतात गोणी भर पुस्तक वाचत काय आलं वाचित रे भंगाडे काय केलं रे 40 वर्षात तो गरीब गुरीबाचे हे लेकरं लढे बांधावर काम करणारे बिचारे लेकरं हे स्वतःच्या चटणी भाकरी खाल्ल्यात दिलं ना थोडं व्हा ना तुम्ही इतके दिवस वाचलं काय आलं तुम्हाला एकामेकावर चढून घालण्यापेक्षा लोक भांडणं लावण्यापेक्षा आंदोलन बसण्यापेक्षा काय आलं रे आयुष्यात तुम्हाला अरे कधीतरी मानायचं शिका मोठं मन दाखवा तुम्ही जर खरंच अभ्यासक असताना मराठीचे तुम्ही खरंच मराठीचे बुद्धिजीवी लोक असताना तर माना की चला रे हे लेकर येडेमुळे लेकरं लढायला लागलेत हे गावरान लढाई रा हुशार आपली त्याचा देवा गावरान पोराची लढाई रा रे हुशार बुद्धिजीवी पोरा माणसं आपण उभा कम म्हणाल रे काय पोट जळा लागलं तुमचं एवढं कमून पचणार मी तुम्हाला काय श्रेयासाठी मरायला लागलं रे नुसते श्रेय श्रेय उभे आयुष्यात तुम्हाला काही नाही करता आलं आता काही काही तर व्हायला लागलं तर आयला पाहिजे उभा गोर गरीबाचे लेकर लढत येत कमून पचणार मी तुम्हाला गरीबाच्यासाठी लढतोय म्हणून म्हणून ना लढणार आहे मी गरीबासाठी हा काय करायचं करा श्रीमंत मराठा जा चला मराठ्याने मोजित गरीब तुम्हाला चला खोटा नाही गरीब मोजित गरीब का थोडे का तुम्ही 3-1% श्रीमंत ठेसा खाल्ल्यासारखं खाते ना तुम्हाला 3% 97% मराठी तोंडी लावायला पुरणार नाही तुम्ही नका नादी लागू गरीब मराठी गरीब मराठी हो काय भ्यायची गरज नाही कोणाला स्वतःच लेकर मोठं करायसाठी खांबीर उभारा मी आहे ना फटपट ठेवायचं येऊ दे कोण कोण चाल झालं का धन्यवाद आता कसं लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे लढेंगे जीतेंगे हम सब जरांगे आणि उगत काय बरं का ते छगन भुजबळीने लावलेत भांडणं पत्रकार बांधवड घेऊन येते उगत तिकडे जाईन इकडे तिकडे जाईन इकडे लय लय पळापळ करू नका तुम्ही हा उग काय टंगड्या मोडून घेता उगत पायाचं काम हा त्यांना काय विरोधक मानित नाहीत आम्ही उग ते बधीर डोक्याचं झालंय तिकडे ते कसं दिसतंय सध्या बघा ना तुम्ही कसा झालाय तो माणूस तुम्ही बघा सध्या काळा निळा पिवळा सगळे रंग त्याच्या अंगात घुसले जातात ते सरड्यासारखे त्याला काय करावं सूचना उगत काय कारण ह्या प्रश्नावर काय मी उत्तर देत नाही त्यांना मी काय विरोधक मानत नाही फक्त त्यांनीच आंदोलन नाही बसवायला पाहिजे आणि मराठ्याचे नाराजी धनगरांनी उगाच अंगावर नाही घेतली पाहिजे कारण आम्ही त्यांना विरोधक मानत नाही त्याच्यामुळे तुम्ही आपल्याला पळापळी करू नका त्या प्रश्नाचं उत्तर देणार नाही त्यांना विरोधक मानल्या नाही त्यो 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 ते बोलले तर मुळ्यात प्राणी मुळ्यात प्राणी त्याचं या काही ते मुळ्यात थांबत जातं कुंकून खाजत या काही घेते चुंबळीचं झालंय वाटतं का चलो धन्यवाद